नमस्कार, आवाज महाराष्ट्राचं मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आर्यन खानच्या एकूण जामीन प्रकरण आणि त्या घडलेल्या सगळ्या कारवाईच्या संदर्भामध्ये. गेले काही दिवस जोरदार याच्यावरती वाद प्रतिवाद, आरोप प्रत्यारोप, वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे समोर येत आहेत. NCBने जी कारवाई केली, या कारवाईतून आर्यन खानला जामीन मिळू शकतो असं अनेक वकील म्हणत आहेत. कायद्यातल्या तरतुदी नेमका काय सांगतायत याचाही आज आपण या चर्चेच्या दरम्यान विचार करणार आहोत. हायकोर्टामध्ये आता पुढे जाऊन, सेशन कोर्टाने जर जामीन फेटाळला असेल तर हायकोर्टामध्ये जाऊन आर्यन खानला जामिनासाठी अर्ज केल्यानंतर जामीन मिळू शकतो का, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्यातला भाग आहे तो म्हणजे की NCBच्या म्हणजे नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या या सगळ्या कारवाईच्या मागे राजकीय हात आहे का, ज्याची वारंवार चर्चा होती आहे, ज्याच्यावरती आरोप केले जात आहेत, त्याच्यावरती NCPकडून नवाब मलिक गेले काही दिवस सातत्याने याबद्दल मुद्दा उपस्थित करतात आणि आरोप करतायत. समीर वानखेडे जे संचालक आहेत, विभागीय संचालक NCBचे, यांच्यावरती वेगवेगळे आरोप केले गेले. मग नेमकं या प्रकरणामध्ये होतं आहे काय आणि ज्या बोटीवरती ही सगळी कारवाई केली गेली ही बोट नेमकी आली कुठून, आणि आत्ता याच्या सगळ्या संदर्भातले वेगवेगळे तपासामध्ये मुद्दे समोर येत असताना आर्यन खानचा जामीन नाकारला जातो आहे, याच्यामागची नेमकी कारणं काय आहेत, आणि या बोटीवरती जेव्हा कारवाई झाली तेव्हा 1300 लोक उपस्थित होते, 1300 जण उपस्थित होते, मग त्याच्यापैकी किती जणांवरती कारवाई झाली हाही मुद्दा या चर्चेमध्ये आपण घेणार आहोत. आपल्यासोबत चर्चेकरता आमचा प्रतिनिधी सूरज सावंत आहे, जो गेले पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रकरणाचा फॉलोअप घेतो आहे. आपल्यासोबत फोनवरती असणार आहेत ॲडव्होकेट अनिकेत निकम. आपल्यासोबत किशोर तिवारी आहेत, ज्यांनी काल म्हटलं होतं की सुप्रीम कोर्टात जाऊन बाजू मांडणार या सगळ्या प्रकरणाची, त्यामुळं ते म्हणतात मी वकील म्हणून बाजू मांडणार आहे, पण लोक मला शिवसेनेचं म्हणून सगळं का गुंता करून ठेवतात काही कळत नाही, त्यामुळं किशोर भाऊ आता तो गुंता तुम्हाला सोडवायचा आहे. नेमकं काय गुंता निर्माण झाला याबद्दल. सूरज चव्हाण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे कार्याध्यक्ष. आपल्यासोबत सिद्धार्थ शिरोळे आहेत, भाजपाचे आमदार आणि प्रवक्ते. सगळ्यांचं स्वागत. मला सुरुवात सूरज तुझ्यापासून करायची, आज कोर्टात नेमकं का घडलं आहे की ज्या मुद्द्यावरून आर्यन खानचा जामीन पुन्हा फेटाळला गेला, चर्चा अशी आहे की कदाचित हायकोर्टामध्ये हेच मुद्दे पुढे गेले तर हायकोर्टही जामीन फेटाळू शकतं, कारण सेशन कोर्टाचे निर्णय आजपर्यंत हायकोर्टाने फार नाकारले नाही आहेत, ते स्वीकारलेले दिसत आहेत यापूर्वीच्या वेगवेगळ्या खटल्यांमध्ये. तर याच्यात नेमकं काय होऊ शकतं आणि आज कोर्टाने काय नेमकी निरीक्षणं नोंदवली निकाल देत असताना? खरं तर मागेल कार्डिलिया क्रूज या प्रकरणाच्या जी ड्रग्ज पार्टी आयोजित करण्यात होती, यामध्ये NCBने जे पुरावे सादर केले होते त्या आधारावर सेशन कोर्टाने हा जामीन जो आहे तो फेटाळलेला आहे. NCBचं सर्वात महत्त्वाचं आणि प्रमुख कारण होतं ते म्हणजे आरोपींच्या मोबाईलमध्ये मिळालेले व्हॉट्सअप चॅट्स आहेत, त्यातून ते आरोपी जे आहेत ते बाहेरील म्हणजे परदेशातील काही ड्रग्सांच्या संपर्कात होते याचा मागसूस, याचा शोध घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत याच संपूर्ण प्रकरणात 20 जणांना अटक करण्यात आलेली आहे. हे 20 जण एकमेकांच्या संपर्कात होते, एकमेकांच्या परिचयात आहेत. या महत्त्वाच्या मुद्द्यांवरच NCBने आत्तापर्यंत आर्यन खान, मुनमुन धामेच्या, त्याचबरोबर अरबाज मर्चंट आणि इतर जे आरोपी आहेत यांच्या जामीन रद्द व्हावा यासाठी ते युक्तिवाद करत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्डिलिया क्रूज प्रकरणावर जे ड्रग्ज पार्टी आयोजित करण्यात आली होती 2 तारखेला समीर वानखेड्यांनी या क्रूजवर कारवाई केली होती. विशेष एका माहितीनुसार की संबंधित लोक या ठिकाणी ड्रग्ज पार्टी आयोजित करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर या तिघांना क्रूजवर चढण्यापूर्वीच खरं तर NCBने ताब्यात घेतलं होतं. मात्र कार्डिलिया क्रूजवर देखील काही जणांकडे ड्रग्ज असल्याची माहिती मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांचं पथक कार्डिलिया क्रूजवर गेलं होतं आणि त्यानंतर क्रूजवरील जवळपास 5 जणांना NCBने ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर ही बोट आली कुठून, ही बोट कुणाची, या सगळ्या चर्चा सुरू झाल्या. कार्डिलिया ही जी क्रूज आहे ही जवळपास ऑस्ट्रेलियन जो नागरिक आहे त्याची ही क्रूज असल्याचं सांगितलं जातं आणि त्यावर कॅप्टन देखील ऑस्ट्रेलियाचाच होता आणि आयोजक जे होते तेच दिल्ली बेसेस होते. एका दिल्लीच्या कंपनीने हे पूर्ण आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर या मागचा जो रोल होता तो समोर आला. या पार्टीमध्ये जरी आर्यन खानकडे ड्रग्ज मिळालं नव्हतं तरी अरबाज जो मर्चंट आहे
त्याच्या बुटांमध्ये त्याने लपवून ड्रग्ज आणल्याचा दावा करण्यात आलेला आहे एनसीबीकडनं. हा कोर्टात सांगण्यात आलेला ही माहिती. मात्र आर्यन मर्चंट याने जरी ड्रग्ज बाळगला नव्हता तरी आर्यन मर्चंट याने घरातनं निघण्यापूर्वी व्यसन केलं होतं आणि पुन्हा एकदा अरबाज सोबतच तो या कार्डिलिया क्रूजवर चढला होता. त्यामुळे या सगळ्या कटामध्ये आर्यनचा सहभाग असल्याचा आरोप हा एनसीबीकडनं करण्यात आलेला आहे. आणि याच आरोपामध्ये वारंवार जामिनासाठी प्रयत्न करून देखील आज ते प्रयत्न कुठेतरी कमी पडलेले असं म्हणायला हरकत नाही. आज आर्यनचा जामीन, अरबाजचा आणि मुनमुन या तिघांचेही जामीन फेटाळण्यात आलेले आहेत. यात सुप्रीम हायकोर्टात त्यांनी धाव घेतलेली आहे. उद्या हायकोर्टात आता नेमकी या अर्ज दाखल केलेला आहे. कुठल्या कोर्टात आता हे सुनावणी होते हे पाहणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे. राजेंद्रजी, बरोबर, याच्यातली सगळी मुद्दे तपासून घ्यावे लागतील. आपल्यासोबत अनिकेत निकम देखील आहेत. अनिकेत निकम, या सगळ्या प्रकरणामध्ये जे कलम लावली गेलेली आहेत, आता महानगर दंडाधिकाऱ्यासमोर ह्याची सुनावणी झाली, सेशन्स कोर्टापुढे सुडा आलं ते, आणि आता पुढे उद्या हायकोर्टात कदाचित सुनावणी होईल, लिस्ट होईल केस, त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी. तर याच्यात काय होऊ शकतं साधारणतः कायद्यातल्या या सगळ्या गोष्टी थोडा सोप्या करून सांगा जेणेकरून प्रेक्षकांना कळेल नेमकं प्रकरण काय चाललंय आणि कायदा नेमकं काय सांगतो. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडले नाहीत. एनसीबीचं देखील असं म्हणणं नाही की आर्यन खान याने ड्रग्ज सेवन केलं होतं, त्यामुळे पजेशन आणि कन्झम्पशनची केस नाहीये. परंतु व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून एनसीबीचा युक्तिवाद प्रामुख्याने कोर्टापुढे असा होता की जर या व्हॉट्सअप चॅटचं आपण अवलोकन केलं तर असं दिसून येतं की आर्यन खान हा काही विशिष्ट लोकांच्या संपर्कात होता जे लोक ड्रग्जच्या संदर्भात डील करत होते. व त्याचबरोबर आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट याच्याकडे ड्रग्ज सापडले, आर्यनला याची कल्पना होती आणि ते सगळे एका कटाचा भाग होते अशा स्वरूपाची भूमिका त्या ठिकाणी कोर्टात एनसीबीच्या वकिलांनी मांडली होती. पहिले जेव्हा आर्यन खान व अरबाज मर्चंट व इतर लोकांना अटक करण्यात आली तेव्हा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात एनसीबीने ही भूमिका घेतली की जामिनाचा अर्ज या कोर्टात चालू शकत नाही कारण हा स्पेशल ऍक्ट असल्यामुळे स्पेशल कोर्टापुढेच या जामिनाच्या अर्जाची सुनवाई होऊ शकते. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांची हरकत ही ग्राह्य धरून हे स्पेशल कोर्टापुढे जाऊ स्पेशल कोर्टच येतात जामिनाचा अर्ज ऐकू शकतो अशा स्वरूपाचा निकाल दिला. त्यानंतर आर्यन खानच्या वकिलांनी स्पेशल कोर्टात सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला, त्याच्यात सविस्तर युक्तिवाद दोघी बाजूंकडून झाला आणि आज माननीय न्यायालयाने जामिनाचा अर्ज आर्यन वैतर यांचा फेटाळून लावलेला आहे. पण आता ह्या सगळ्या मुद्द्यांना गृहीत धरलं तर उद्या हायकोर्टापुढे जेव्हा हा खटला जाईल तेव्हा हायकोर्ट कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार याच्यात प्रामुख्याने करू शकतं. याच्यात प्रामुख्याने आर्यनची भूमिका अशी दिसून येते की जर मी पजेशन माझ्याकडे नव्हतं, जर मी कुठल्याही ड्रग्जचं सेवन केलं नाही तर फक्त व्हॉट्सअप चॅट्स किंवा व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशनच्या आधारावर एखाद्या व्यक्तीला किती दिवस तुम्ही डांबून ठेवू शकता. एक गोष्ट पण लक्षात ठेवली पाहिजे की मध्यंतरीच्या काळात एनसीबीने दीपिका पदुकोण, त्यानंतर श्रद्धा कपूर व इतर अभिनेत्रींना देखील समन बोलवलं होतं चौकशीसाठी कारण त्यांच्या व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशनमध्ये ड्रग्जच्या संदर्भातले काही चॅट आढळले होते. परंतु त्यांच्याविरुद्ध कुठलीही दंडात्मक एनसीबीने कारवाई केली नाही. परंतु आर्यनच्या संदर्भात हेच व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन हे महत्वाची कडी आहे अशा स्वरूपाची भूमिका एनसीबी यांनी घेतली आहे आणि त्यामुळे आर्यनला जामीन मिळू नये. चौकशी अत्यंत महत्वाच्या टप्प्यावरती आहे. जर आर्यनला जामीन दिला तर तपासात हस्तक्षेप होऊ शकतो, तो इन्फ्लुएन्शियल व्यक्ती आहे अशा स्वरूपाची भूमिका देखील त्या ठिकाणी त्यांनी मांडली. आणि निकाल जो दिलेला आहे तो मी अजून वाचलेला नाही, परंतु कदाचित एनसीबीचे हे सर्व युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय न्यायालयाने आर्यनचा जामीन फेटाळला. परंतु आर्यनला आता पुढच्या कोर्टात युक्तिवाद करताना व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशनची एव्हिडेन्शरी व्हॅल्यू म्हणजे कायद्यात या व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशनला किती महत्व आहे या संदर्भातले दाखले द्यावे लागतील व या संदर्भात अधिक युक्तिवाद त्यांना करावा लागेल असं दिसून येतं. म्हणजे आत्ता या प्राथमिक दोन ज्या सुनावण्या झाल्या, ज्या दोन ठिकाणी जामीन फेटाळला गेला, इथे एनसीबीचा युक्तिवाद हा प्रभावी ठरला असं म्हणायला इथे जागा आहे. आणि उद्या हाच युक्तिवाद जर एनसीबीकडनं पुन्हा हायकोर्टात केला गेला तर तो तशाच पद्धतीने हायकोर्ट स्वीकारेल की त्याला नाकारेल. त्या मी भविष्यवाणी करू शकत नाही. माननीय उच्च न्यायालय या संदर्भात काय निकाल देईल ते आत्ताच्या घडीला सांगता येणार नाही. परंतु कन्झम्पशन आणि पजेशनची केस नसल्यामुळे आर्यनला त्याचे जामिनाचे चान्सेस चांगले आहेत. परंतु अधिक चांगल्या पद्धतीने युक्तिवाद करायला पाहिजे असं मला वाटतं कारण या संदर्भातले विविध दाखले देखील माननीय न्यायालयापुढे मांडणे आवश्यक आहे.
कारण मागच्या महिन्यातच माननीय उच्च न्यायालयाने नाशिकच्या एका रेव पार्टीमध्ये सापडलेल्या तरुणांना जामीन दिला होता आणि त्या तरुणांना एक रिफॉर्मेशन एक सुधारण्याची संधी द्यावी अशा स्वरूपाची भूमिका घेत माननीय उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी त्यांना जामीन दिलेला. त्यामुळे चांगल्या पद्धतीने युक्तिवाद केला तर निश्चितपणे आर्यनला जामीन मिळू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद ॲडव्होकेट निकम, तुम्ही याबद्दल सविस्तर माहिती दिलीत. आणि आता उद्या हायकोर्टापुढे हे मॅटर गेल्यानंतर पुढे काय काय होतं तेही आपल्याला बघायला लागेल. किशोर तिवारी, या सगळ्यामध्ये तुमची भूमिका काय? तुम्ही म्हणताय की मी सुप्रीम कोर्टापर्यंत पण जाईन या सगळ्याबद्दल वाचा फोडण्याकरता. काही संदर्भात तर अनिकेत निकमांनी पण दिलं की मागच्या काही खटल्यांचे, आता पुढं याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला एन सी बीच्याबद्दल? तुमचा आवाज म्यूट आहे, तो ऑन करा. हे बघा राजेंद्र, मी आहे ना सुप्रीम कोर्टात गेलो आहे आणि मी कोर्टाला सीजेंना रमन्ना साहेबांना मी विनंती केली आहे की तो मोठं माझं हे पिटिशन तुम्ही दाखल करा. फार मोठे मुद्दे उपस्थित केले आहे मी. एक मुद्दा तर माझा की तुम्ही ज्यांनी कंजम्पशन केलं नाही याचं पोजेशन नाही आणि अजम्पशनच्या भरोशावर तुम्ही फंडामेंटल राईट ब्रीच करू शकता काय? आणि एकीकडे तुम्ही म्हणतात की कच्चे कैदी नेऊन ठेवू नका आणि तुम्ही अंडर ट्रायल लोकांना ठेवता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात एनसीबीनी 50 ग्रॅम जे ड्रग मिळाले त्याच्यासाठी जो काही आटापिटा सुरू केला आहे, तर एनडीपीएसचा ऍक्ट, एनडीपीएसचा स्पेशल कोर्टाचा एनसीपी कडून दुरुपयोग आणि हे सगळं प्रकरण आणि एनसीपीचे जे अधिकारी आहेत समीर वानखेडे यांच्या इंटिग्रिटी आणि क्रेडिबिलिटीवर प्रश्नचिन्ह उभं करणारी माझी याचिका आहे. कारण तुम्ही कोणाची लिबर्टी फ्रीज करू शकत नाही फक्त अजम्पशनच्या भरोशावर. आणि जे काही समोर येत आहे त्याच्यात तर असं वाटतंय की एनसीपी एकदम फिशी कारभार करतोय. बघा अतिरेकी प्रकार होतो या मादक सगळ्या द्रव्यांमुळे आणि या नशिले पदार्थामुळे, मात्र एनसीपीची रचना कशासाठी केलेली आहे हे तर महाराष्ट्र पोलीसच काम करते. हे सगळं मला समजलं नाही की एनसीपीची सगळी फोर्स सगळी फौज लागली होती आणि तुम्ही त्या माणसाने त्याचं सेवन त्या पार्टीमध्ये तो एंट्री करत होता तेव्हाच तुम्ही पकडलं. आता तुम्ही म्हणता की तो एका इंटरनॅशनल रॅकेटचा पार्ट आहे आणि तो पेडलर आहे, तर मला असं वाटते की सुप्रीम कोर्टाच्या जज कडून या एनसीपीच्या सगळ्या कारभाराची चौकशी व्हावी. कारण आमच्या समीर वानखेडेने देखील असा आरोप केला होता की माझ्यावरती पोलिसांकडनं पाळत ठेवली जाते. समीर वानखेडेंनी आरोप केला आणि पोलिसांनी उत्तर दिलं. मी समीर वानखेडेंच्या इंटिग्रिटीवर प्रश्न विचारले आहे ते माझे व्हॅलिड पॉइंट आहेत की त्यांची पत्नी सुद्धा बॉलिवूडमध्ये काम करते आणि त्यांचे ग्रजत दिसतात मला. आणि प्रत्येक वेळी ते त्यांनी कसं केलं की सगळं ड्रग आणि हे सगळं माफिया जितके ऑपरेट होतात तितके बॉलिवूडमध्ये आहे. आता मला नाही समजत की शाहरुख खानच्या पोरगा ड्रगीज झाला बिघडला ते सगळं मी कबूल करतो, मात्र तो काही त्या अडाणीच्या पोटवर उतरलेली 3000 किलो जे आहे कोकीन ती यानेच बोलावली होती असं काही समीरला दाखवायचं असेल तर मला माहित नाही. मात्र समीर वानखेडे मुळे शाहरुख खानच्या पोरावर अन्याय होतो, त्याचं इनोसंट विक्टिमायझेशन होतं. ही मी कालच अर्ज परवाच्या दिवशीच अर्ज सुप्रीम कोर्टात सादर केलेला आहे. सुप्रीम कोर्टाने सुओ मोटो जर कॉग्निझन्स घेतलं नाही आणि मला जर फुकटाचे वकील मिळाले तर मी माझी बाजू मांडणार आणि माझ्याकडे एनडीपीएस कोर्टाच्या गोंधळाचे व एनसीपीच्या या सगळ्या सोंगाचे अनेक पुरावे आहेत ते मी सादर करणार. कारण आता राजकीय टूल म्हणून किंवा भाजपच्या म्हणजे याच्यावर रोलवर तर समीर वानखेडे गेले नाही आणि याच्यात राजकीय हस्तक्षेप होता असं तुमचा आरोप आहे किशोर तिवारी? मी याचिकेमध्ये म्हटलंय ना, अरे तिथं तुम्ही मला जे व्हिडिओ आता कॅप्सूल दाखवत आहे त्याच्यात तो एक्सकॉन्डिंग किरण गोस्वामी आहे ना, तो एनसीपी अधिकाऱ्यासारखा इन्फॉर्मर आणि इंडिपेंडेंट विटनेस त्याला वडून नेत आहे आणि त्याच्यानंतर तो भानुशाली आहे. ही सगळी रेड मालापैड आहे आणि समीर वानखेडे यांचं
झोनल डायरेक्टर राहणं आणि या केसमध्ये या लोकांना इनोसंट विक्टिमायझेशन करणं याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं इंटरव्हेन्शन मस्त झालं आहे. आता तुम्ही कायद्याच्या याच्यात कायद्याचा फायदा घेऊन आणि काय मते मांडता त्या न्यायालयाला फक्त तुम्ही जामीनच अडवला ना त्याचा, त्याला काही तुम्ही ट्रायलमध्ये सगळं येणार आहे. कोण आहे तो, आपला किरण गोस्वामी आहे किंवा भानुशाली आहे किंवा समीर वानखेडेचे सगळे प्रकार आहेत आणि व्हॉट्सअप मेसेजेस वगैरे कुठे ग्राह्य धरले जातात मला तर माहित नाही. त्याच्या पोजेशन मध्ये काही मिळालं नाही, त्याच्या कंजेशन मध्ये मिळालं नाही, म्हणजे आपण किती प्रमाणात त्याला त्रास देतोय हे माहीत पडेल. आणि राजकीय लोकांच्या आहारी गेल्यानंतर जे लोक असे निवेदन काढतात ना ते लोक शेवटी परमवीर सारखे फरार होतात. आणि मला वाटते समीर वानखेडे थोड्याच दिवसात परमवीर सारखा फरार. मोठा आरोप करता तुम्ही, तुम्ही फार मोठा आरोप करता. अरे नाही असं कसं बोलला मी खोटं, त्याचं माझे काय भांडत थोडी आहे. बिलकुल नाही राजेंद्र, परंतु ज्यालाही थोडीशी कायद्याची माहिती आहे यांचे आर्ग्युमेंट आणि यांचे ज्या ज्युडिशियल ऑफिसर पाहिजे यांचा आर्ग्युमेंट हे सगळं असं वाटते की पब्लिसिटी स्टंट आहे. आणि पब्लिसिटी स्टंट नसतं तर आज तो म्हणजे बाहेर निघाला सत्यमेव जयते म्हणतं. अरे कोणाला बेल नाकारली तर तो काय दोषी सिद्ध झाला का? आणि मी आणखी आणखी काही मुद्दा करता येतो. सिद्धार्थ शिरोळे, हा सातत्याने जो आरोप होतोय की एनसीबीच्या मागे, मगाशी किशोर तिवारी पण म्हणाले की भाजपच्या काही कनेक्शन त्याच्यामध्ये दिसत आहेत, समीर वानखेडे त्याच लाईनवरती चालले आहेत, तुमचं काय म्हणणं आहे की याच्यात राजकीय हस्तक्षेप किती होतोय? नाही नाही, मला मला खरंच विनोदच वाटतं की याच्यात राजकीय हस्तक्षेप असण्याचं काही कारणच नाही. एक तर आपण पाहताय की आर्यन खानचे जे लॉयर जे ते सतीश माने शिंदे आहेत, अमित देसाई आहेत, फार मोठे लॉयर आहेत. त्यांनी पण त्यांची आर्ग्युमेंट केली, एनसीबीने त्यांची आर्ग्युमेंट केली आणि शेवटी हा निर्णय कोर्टाने घेतलेला आहे आणि तो आता हायकोर्टाकडे गेलाय. मला असं वाटतं की किशोर तिवारी जेव्हा म्हणतात की 50 ग्रॅम ड्रग्जचा एवढा मोठा इश्यू काय केला, हा किती इनसेन्सिटिव्ह स्टेटमेंट आहे एक तर पहिले. म्हणजे दुसरं मला माहित नाही की अरबाज मर्चंट पण त्याच्यात आज अटकमध्ये आहेत, मुनमुन धमेच्या आहेत त्या अटकमध्ये, त्यांच्याबद्दल त्यांना काही संवेदना आहे की नाही मला ते काही कळत नाहीये. त्यामुळे एखाद्या एका आपल्याला सगळ्यांनाच एक शाहरुख खान एक मोठे सुपरस्टार आहेत, ते काही त्यांचा मुलगा म्हणून साहजिक आहे की थोडी सहानुभूती सगळ्यांना वाटते. पण शेवटी जे 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 कोर्ट निर्णय घेते ते काहीतरी फॅक्ट्सच्या बेसवर घेत असेल ना. एवढे मोठे मोठे लॉयर्स त्यांचा आर्ग्युमेंट करतायत आणि तरी समजा बेल मिळत नाही म्हणजे काहीतरी तपास बाकी असेल किंवा जे वकील आहेत त्यांना जास्त नीट समजत असेल. पण अशा प्रकारे ड्रग्सला जस्टिफाय करणं की 50 ग्रॅम ड्रग्ज काय असतं, त्याला काय एवढा मोठा कांगावा त्याचा केला जातो आणि त्याच्यामध्ये बाकीचे जे अटक झाले त्यांच्याबद्दल ह्यांना काही संवेदना नाही. त्यामुळे अशा प्रकारे कुठला तो पॉलिटिकल इश्यू ही लोक करतात असं मला वाटतंय. याच्यात बाकी पॉलिटिकल हस्तक्षेप असण्याचं कारणच नाहीये, कोणाचं त्याच्यामध्ये हस्तक्षेप असण्याचं कारण असूच शकत नाही. मात्र ड्रग्जला कुणीही सपोर्ट करणं हे मला असं वाटतं की जे तिवारी साहेब करतात ते काही योग्य वाटत. किशोर तरी उत्तर द्या. नाही, सिद्धार्थ माझा मित्र आहे, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं की पण काय झालं नवाब मलिकच्या प्रकरणात काय झालं की त्यांच्या जावई असल्यामुळे त्याला डांबून धरण्यात आला. 8 महिन्यानंतर हायकोर्ट म्हणतो की त्यांच्यापाशी मिळालेला सुगंधित तंबाखू होता, ड्रग नव्हताच. असा प्रकार याच्यापाशी तर काही मिळालंही नाही आणि कसं झालं की याचं कंजम्पशनही नाही. आता व्हॉट्सअप चॅट मध्ये हा मोठा पेडलर झाला आहे. हे कसं आहे की एनसीपी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करते आणि हे जे एनडीपीएस ऍक्ट आहे याचाही दुरुपयोग मोठ्या प्रमाणात होतोय. पण हा दुरुपयोग राजकीय उद्देश पूर्ण करण्यासाठी व बॉलिवूडला बदनामसाठी करण्यासाठी होत आहे हा जो आरोप आहे. तर माझी कोण राजकीय उद्देश पूर्ण करून घेत आहे तुम्हाला काय वाटतंय, कोण राजकीय उद्देश पूर्ण करून घेत आहे? आता भाजपचे कार्यकर्ते तिथं आय विटनेस म्हणून आले, आता ते एब्सकॉन्डिंग आहे. मला समजलं नाही की भाजपचा पदाधिकारी आणि एब्सकॉन्डिंग गुंड होता तो क्रिमिनली होता. अरे काय सुरू आहे, अशा रेड्स अलाव कशा केल्या आणि अशा रेड होतात कशा? आणि एक एजन्सीच्या कॅमेरा लावून हे रेड झालेली आहे आणि पब्लिसिटी स्टंट होता त्याच्यामध्ये. तुम्ही तिवारी साहेब साधा विचार करा ना, माने शिंदे सारखे वकील आहेत, अमित देसाई सारखे वकील आहेत, ते काहीतरी योग्य आर्ग्युमेंटच करत असतील ना. तरी कोर्ट जो आहे, सेशन कोर्ट जो आहे,
असं नाकारण्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना. असं सिद्धार्थ कोर्टाचं समजा फक्त फार किरकोळ असेल तर असं बिल नाकारू शकतात का ते? म्हणजे अरे लीगल ज्युरिस्डिक्शन उगच राजकीय स्वरूप देतं असं मला वाटतंय सर. माझं असं काही म्हणणं नाही पण एवढं व्यवस्थित आर्ग्युमेंट कोर्टात जेव्हा होत असेल 2 ऑक्टोबर पासून आज 20 ऑक्टोबर आली म्हणजे 4-5 आर्ग्युमेंट त्याच्यामध्ये झाल्या तर काहीतरी असल्याशिवाय नुसतं एवढं तर सोपं नसेल ना की फक्त व्हॉट्सअपच्या चॅटवरती काहीतरी मिळालं म्हणून तरी बेल नाकारण्यात एवढं सोपं नसावं असं माझं समज आहे. आपण पूर्ण एवढी चौकशी पूर्ण होतोपर्यंत थोडक्यात किशोर देवरी मला बाकी पाहुण्याकडे जायचं थोडक्यात नंतर आपल्याला ते सार्थक ठरेल. राजेंद्र ज्युरिस्प्रुडन्समध्ये सिद्धार्थ तुम्हाला बोलू द्या की ज्युरिस्प्रुडन्समध्ये न्यायाधीशला सुद्धा जो जी एजन्सी आहे त्यांनी जे डॉक्युमेंट ठेवले त्याच्यावर विश्वास ठेवा लागतो. मात्र एजन्सी मालापाईड आहे हा जेव्हा प्रश्न येतो आणि इंटिग्रिटी जेव्हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरची येते तेव्हा प्रश्न मोठा होतो की तुम्ही इनोसंट लोकांना विक्टिमाइज तर करत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही ज्युरिस्प्रुडन्स पूर्ण समजून घ्या. यामध्ये एनसीपी मोठ्या गचाड्यात जाऊन फसली आहे यांच्या हातात काही लागलं नाही. दुसरं यांचं काम आहे की जे जो महापूर येतो ड्रगचा महाराष्ट्रात गुजरात मधून तो रोखायचा सोडून दिला आणि याच्या मागे लागले आहे म्हणजे समीर वानखेडे हे पूर्वाग्रह दूषित असल्यामुळे पब्लिसिटीच्या मागे लागून काहीतरी विचित्र करत आहे असा माझा आक्षेप आहे. आता सुप्रीम कोर्टाने याला इंटरटेन करावं अशी माझी आजी सुद्धा अप्लिकेशन आहे. सुरेश चव्हाण तुमचं काय म्हणणं आहे की याच्यात सगळा राजकीय हस्तक्षेप होत असेल तर मग कारवाई इतर गोष्टींवरती पण सगळ्यांवरती व्हायला पाहिजे? नाही, ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप 100% दिसतोय. कारण भानुशाली सारखा व्यक्ती त्या क्रूजवर काय करत होता तो सांगतात की ते साक्षीदार होते ते गेले होते आणि मग त्यांनी साक्षीदार असेल किंवा तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्ही माहिती पुरवायची असती आणि माहिती पुरवल्यानंतर तुमची जबाबदारी संपत्ती. पण तुम्ही त्या एखाद्या आरोपीला स्वतः घेऊन येताय याचा अर्थ हा राजकीय हस्तक्षेपाने प्रेरित असलेला सगळा प्रकार आहे. आणि मला प्रश्न पडतो की जर राजकीय हस्तक्षेप नसता प्रश्न एनसीबीला ज्यावेळेस नवाब भाई विचारतात त्यावेळेस भाजप का उत्तर देतं हेच मला कळत नाही. भाजपाची लोक का उत्तर देतात? कारण प्रश्न आम्ही एनसीबीला विचारतो की एनसीबीने आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये आम्हाला काही त्रुटी आढळतात. म्हणजे आम्हाला कुणाला वाचवण्याचा हेतू नाही किंवा कुणाला दोष देण्याचा हेतू नाही पण जी काही प्रक्रिया चालू आहे त्या प्रक्रियेमागे कुठेतरी राजकीय हेतू हा 100% आहे. मग आता मग कशी जसं वकील साहेबांनी सांगितलं दीपिका पादुकोण असतील किंवा श्रद्धा कपूर किंवा इतर फिल्म इंडस्ट्री मधले जे मान्यवर आहेत अभिनेत्री त्या लोकांवरती आरोप होते आणि त्या लोकांना चौकशीसाठी बोलवलं त्यांच्याकडे ड्रग्स सापडलं किंवा ड्रग्सच्या रिलेटेड त्यांच्याकडे माहिती होतं पण त्यांना एक संधी दिली होती सुधारण्याची. आता आर्यन खानच्या बाबतीत जर बघितलं तर त्याच्याकडे कुठलं ड्रग्स आढळलेलं नाही किंवा अटक केल्या पासून त्यांचं ब्लड चेक झालेलं नाहीये युरिन टेस्ट झालेली नाहीये किंवा कुठलीही टेस्ट त्यांच्या बाबतीत कुठलंही असं समोर पुढे आलेलं नाही की तो त्याच्यात दोषी आहे. तरी सुद्धा एनसीपी सातत्यानं एक हाय प्रोफाईल व्यक्ती म्हणून प्रसिद्धी मिळवण्यासाठी असेल किंवा दहशत निर्माण करण्यासाठी असेल किंवा खंडणी वसूल करण्यासाठी असेल हा प्रकार चालवते की काय हा प्रश्न आमच्या पुढे आहे. पण याचे उत्तर भाजप का देते? एनसीपीला प्रश्न विचारतो. समीर वानखेडेने अशा काही घटना निर्माण केलेल्या आहेत अशी काही प्रकरणं पुढे आली आहेत की समीर वानखेडे प्रॉपर दोषी धरत आहे दिसत आहेत मग त्याला वाचवण्याचा भाजपचा का प्रयत्न चालू आहे? आपण विचारूया सिद्धार्थ सिरोळेंना विचारू. भाजप कुठेतरी एनसीबीचा वापर हा फक्त आणि फक्त आपल्या विरोधकांना किंवा इतर आपल्या विरोध विचाराच्या असलेल्या लोकांना दाबण्यासाठी करते असं दिसतंय. मी सिद्धार्थ सिरोळेंकडनं उत्तर घेतो त्यापूर्वी हेमंत देसाई सर, या सगळ्या प्रकरणामध्ये काय नेमकं दिसत आहे? राजकीय हस्तक्षेप केंद्रीय यंत्रणांचा प्रत्येक पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेत आले त्या प्रत्येकाने केलेला आहे. तो आत्ता भाजपच करतोय, यापूर्वी काँग्रेसने केला नाही किंवा इतर पक्षांनी कुठल्या केला नाही असं काही नाही आहे. हे सतत काही सीबीआयचा मुद्दा असेल त्याच्यातही येतं, आता इकडे एनसीबीच्या बाबतीत तसंच काहीतरी होताना दिसतंय. जो सातत्याने मुद्दा समोर येतोय की एनसीबीला याच्यामध्ये प्रसिद्धी मिळवायची आहे, पब्लिसिटी स्टंट एनसीबी करते आहे, तर याच्यात काय नेमके प्रकार दिसत आहेत की पब्लिसिटी नेमकी कुणाला हवी आहे आणि कोणत्या प्रकरणात हवी आहे? नाही, मी तुम्हाला एक जुनी आठवण सांगतो की एनसीबीचे महाराष्ट्रातले जे एक प्रमुख होते पूर्वी, नाव मला आठवत नाही, ते अशाच प्रकारे रेड टाकायचे पण पुढे तेच कॉन्ट्रोवर्सीमध्ये सापडलेले होते.
आता मला त्यांचं नाव एक्झॅक्टली आठवत नाही म्हणून सांगतो. पण आज मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी, थोर विचारवंत राम कदम यांनी आज असं सांगितलं की ड्रग्ज हा मानवजातीला कलंक आहे आणि त्याच्यावरती सगळी मोहीम आपण कडक केली पाहिजे, पण त्याचवेळी आर्यनला जामीन मिळावा अशी माझी इच्छा आहे, मी प्रार्थना करतो. आता याच्यामध्ये हे राजकीय स्टेटमेंट नाही का, केवळ आर्यनच अटकेत आहे का, बाकीच्या लोकांसाठी त्यांनी प्रार्थना का नाही केली? बरोबर. याचं कारण शाहरुख खान सारख्या सेलिब्रिटीशी यांना सुद्धा संबंध ठेवायचे तेव्हा राजकारण करत नाही असा भाबडेपणा, म्हणजे सिद्धार्थ सरोळे म्हणत आहेत, पण हे राजकारण पद्धत दोन्ही बाजूने होतं हे नक्की. आता दुसरी गोष्ट अशी की नवाब मलिक यांनी जे काही आरोप केले आत्तापर्यंत, त्याच्यापैकी दोन जे आरोप आहेत, जे दोघं जे भानुशाली आणि दुसरे गोसावी, त्यांच्याबद्दल वेगवेगळे पुरावे समोर आलेले आहेत आणि त्याबाबत जे आहे ते त्याबाबत NCBने योग्य यथायोग्य उत्तर दिलेलं नाही आहे. परंतु राष्ट्रवादी जे म्हणते की आम्ही आरोप NCBवर करतोय आणि उत्तर भाजप देते आहे, तर NCBचे अधिकारी ते सरकारी नोकर असल्यामुळे प्रत्येक आरोपाला कसे काय उत्तर देऊ शकतील हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी उत्तर न देणं हेही योग्य आहे. म्हणजे दोन्ही बाजूने एखादी यंत्रणेचं राजकीयकरण करून त्या यंत्रणेची विश्वासार्हता कशी नष्ट होण्याचा प्रयत्न होतो हे दिसतंय. आता जे नवाबभाईंनी, नवाबभाई अतिशय समर्थपणे एक एक बाजू मांडतात, पण नवाबभाईंनी काही मुद्देसुद्धा मांडलेले आहेत त्याची उत्तर देणे महत्त्वाचं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की यापूर्वी जी सॅम्पल घेतली, याची युरिनची किंवा ब्लडची सॅम्पल्स, आणि सॅम्पल घेतल्यानंतर जर काही आढळलं नाही तर त्याला सोडून दिलं जायचं. आता इथे या बाबतीत आत्ता या केसमध्ये सॅम्पलच घेतलेले आहेत काही जणांची, आणि आर्यनसारख्या लोकांना त्या काही आढळलेलं नाही आहे आणि व्हॉट्सअप चॅट फक्त हा पुरावा मानलेला आहे. आता आपल्या लक्षात असेल सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये तुम्ही बघा की वेगवेगळ्या नट सेलिब्रिटीजना बोलवून रिपब्लिकन सारख्या चॅनलवरती 24 तास चालू होतं की या सगळ्या नट्या नट हे सगळे सेवन करतात त्याचं. त्यानंतर त्यांचे काही व्हिडिओसुद्धा व्हायरल करण्यात आले त्यावेळी, आणि त्याचं पुढे काहीही झालं नाही, काहीही सिद्ध होऊ शकलं नाही. ते राजकारण पद्धतशीरपणे भाजपतर्फे करण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये NCBचे अधिकारी असणारच, कारण त्यांच्याशिवाय होऊ शकत नाही. उज्ज्वल निकम यांनी मुलाखत देऊन सांगितलं आहे की यांनी फार पब्लिसिटी करू नये आपली, त्यांनी या केसेस लावा केसेस केल्याच पाहिजेत. आर्यन असेल कोणी असेल, कायद्याप्रमाणे जे व्हायचं असेल ते व्हायलाच पाहिजे. पण राजकारण दोन्ही बाजूंनी होत आहे. आणि मी असं म्हणेन, राष्ट्रवादीला आव्हान करीन की नवाबभाईंनीसुद्धा त्यांची जर इंडिव्हिज्युअल केस जावायची होती तो सुटला, जामिनावर सुटला, पण त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे आरोप कशाला करायचे? कारण भाजपला संधी मिळते की बाबा नवाबभाई हे व्यक्तिगत त्यांचं दुखणं आहे, त्याच्यातनं ते आरोप करतात, हेत्वारोप करतात, अशी भाजपला संधी मिळते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या आरोपांमुळे सगळ्या यंत्रणांचे संपूर्ण राजकीयकरण झालं आहे. त्यामध्ये एखादी चांगली कारवाई जरी केली तरी त्याच्याबद्दल संशय निर्माण होतो, हे भयानक आहे. आणि आता उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे की हे फोटो काढतात, पब्लिसिटी करतात, प्रत्यक्षात काही आढळत नाही. आणि म्हणून आता बघा, आज जी एक ड्रग्सच्या संबंधीची कारवाई झाली ती प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्र सरकारने ती पुढे केली. पण मी असं म्हणेन की हीच कारवाई करताना गोसावीसारखा जो माणूस तो फरार कसा होऊ शकतो? परमवीरसारखा माणूस जो पोलीस आयुक्त होता तो फरार कसा होऊ शकतो? महाराष्ट्राचे पोलीस यंत्रणा काय करते? दिलीप वळसे पाटील काय करतायत? भाजपचं काय असेल ते असेल, तुम्ही तरी काय करताय हे लोक प्रश्न विचारतील ना. बरोबर. मी स्वतः ड्रग्सच्या विरोधी कारवाई करताय, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही गोसावी फरार कसा होऊ शकला? परमबीर सिंग कसा फरार होऊ शकला? नंतर हे जे सेलिब्रिटीजवरती खोटे आरोप झाले असले तर तुम्ही त्याची माहिती कलेक्ट करून प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगत का नाही की हे खोटावडेपणा कसा करतायत? याची स्पेसिफिक माहिती, स्पेसिफिक पुरावे घेऊन तुम्ही सांगितलं पाहिजे. राष्ट्रवादी आणि हे काँग्रेसवाले कधीही करत नाहीत, ते अतिशय अकार्यक्षम आहेत. ते किशोर तिवारींसारखा एखादा गृहस्थ किंवा नवाबभाईंसारखा एखादा माणूस रिसर्च करतो, माहिती पुढे करतो, पण संपूर्ण सरकार म्हणून हे पूर्णपणे या बाबतीत, सोशल मीडिया बाबतीत, प्रचाराला उत्तर देण्यामध्ये बाबतीत पूर्णपणे फेल गेले. भारतीय जनता पक्ष पद्धतशीरपणे एक नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे आणि त्याचा विचार यांनी करायला पाहिजे. राजकीयकरण होऊ नये हे ठीक आहे, पण राजकारण होत आहे हे वास्तव आहे. राजकारणामध्ये तरी महाविकास आघाडी सरकारने कार्यक्षमता दाखवली पाहिजे, कार्यक्षमता दाखवली पाहिजे. महाविकास आघाडी सरकार या बाबतीत फेल गेलेलं आहे असं माझं स्पष्ट मत.
की आता याच्यात हे राजकारण फार होता कामा नये, पुढे काय होतं ते बघूया, माझा वेळही संपलाय. किशोर तिवारी, पुढे आता तुम्ही वकील म्हणून काय मुद्दे मांडतात ते बघायला लागेल. शिवसेना म्हणून लेबल लावून तुम्ही पुढे जाऊ नका, कारण हा गुंता तुम्हालाच सोडवायचा आहे. कारण पब्लिसिटी स्टंटच्या बाबतीमध्ये पुन्हा आरोप तुमच्याकडे येतात, कधी तिकडे जातात. हे असं न होता सगळेच मिळून जर आर्यन खानच्या जामिनासाठी प्रयत्न करायला लागले तर मग NCB अकार्यक्षम आहे की NCB त्याचा पब्लिसिटी करत आहे हे सगळे मिळूनच म्हणायला लागले तर सुटणार कसा मुद्दा, हाही त्यातला कळीचा भाग आहे. त्यामुळे अधिक खोलात पुढे जाऊन काही मुद्दे येतीलच ज्यावेळेला अजून काही चर्चा पुढे जातील त्यावेळेला. धन्यवाद सगळ्यांचे, सूरज चव्हाण, किशोर तिवारी, सिद्धार्थ शिरोळे, देसाई सर आणि सूरज, या सगळ्याच्या अपडेट्स आपण घेत राहणार आहोत सूरजकडनं या पुढच्या सगळ्या सुनावणीमध्ये. आता इथं थांबू, नमस्कार.